तुमचा इयत्ता 9वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या पुस्तकातील टॉपिक नंबर 14 पाठ आहे. त्याचे नाव आहे द्रव्याचे मोजमाप. पहा, या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अणूचा आकार या संकल्पनेबद्दल बोललेलो आहे. ती साईज ऑफ ॲटम ऑर ती ॲटॉमिक साईज. अणूचा आकार हा कशावरती अवलंबून असतो बाळांनो, ते एकदा आपण रिवाइज करूयात आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जे पाहणार आहे त्याबद्दल बोलूयात. पहा, अणूचा आकार दी साईज ऑफ ॲटम ऑर ॲटॉमिक साईज कशावरती अवलंबून असतो. तर अणूचा आकार हा अणूच्या त्रिज्येवरती अवलंबून असतो. ज्या पद्धतीनं तुम्ही गणितामध्ये वर्तुळाची त्रिज्या काढता त्याच पद्धतीनं अणूचा आकार हा देखील अणूच्या त्रिज्येवरती अवलंबून असतो. आता मग अणूची त्रिज्या म्हणजे काय तर आपल्याला माहीत आहे, अणूचे एकूण दोन भागांमध्ये विभागणी केली गेलेली आहे. एक म्हणजे अणूचे केंद्र आणि दुसरं म्हणजे केंद्रकाबाहेरील भाग. पहा, अणूचे केंद्रक म्हणजे केंद्रकामध्ये कोण कोण येतो. केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन येतात. हा झाला अणूच्या केंद्रकाच्या आतील भाग म्हणजे केंद्र. ओके, आणि अणूच्या केंद्रकाबाहेरील भाग म्हणजे काय असतो. तर अणूच्या केंद्रकाबाहेरील भाग म्हणजे त्याच्याबाहेर फिरत असणारे ऋण प्रभारित जे इलेक्ट्रॉन असतात अशा पद्धतीने त्यांना मिळून अणू अवरूपण असं देखील म्हटलं जातं. आणि अणू हा मेनली दोन पार्टमध्ये डिव्हाइड केला गेलेला आहे. त्याची दोन भागांमध्ये विभागणी केलेली गेली आहे. एक म्हणजे केंद्रक, आणि केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतात. तर केंद्रकाबाहेरील भाग दुसरं म्हणजे, आणि केंद्रकाबाहेरील भाग म्हणजे त्यामध्ये इलेक्ट्रॉन असतात. हे क्लिअर झालं. आता पहा, आपण कशाबद्दल बोलतो आहे. अणूचा आकार हा अणूच्या त्रिज्येवरती अवलंबून असतो, की जे मी तुम्हाला मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये सगळं डिटेल सांगितलेलं आहे. एकदा फक्त अणूचे आकार अणूची त्रिज्या म्हणजे काय हे पाहूयात आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूयात. तर पहा, अणूची त्रिज्या म्हणजे काय. तो जो काही केंद्रक आहे त्या केंद्रकापासून अणूचे केंद्रक आणि अणूची बाह्यतम कवच या दोघांमधील अंतराला अणूची त्रिज्या असं म्हटलं जातं. आणि हे म्हणजेच काय असतं, हे अंतर म्हणजेच काय असतं, तर त्या अणूचा आकार असतो. आता त्या अणूचा आकार कशाकशावरती अवलंबून असतो हे तुम्हाला मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. पहा, खूप महत्त्वाच्या संकल्पना आहेत. इयत्ता 9वीमध्ये आत्ताही आपण पाहतोय, तुम्हाला 10वीमध्ये गेल्यानंतर देखील ह्या असणार आहेत. तर तुम्ही जेव्हा 11वी सायन्स साईडला जाल तेव्हा देखील संकल्पना आहेत बाळांनो. 11वी सायन्स आहे, 12वी सायन्स आहेत, केमिस्ट्री आहे, तुम्हाला या सगळ्या संकल्पना आहेत. सो तुम्हाला हे व्यवस्थित क्लिअर करून घ्या. पहा, आता तुम्ही इयत्ता 8वीमध्ये अणू म्हणजे काय शिकलेला आहात. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे पाहणार आहे त्या पॉईंटचं नाव आहे अणूचे वस्तुमान, म्हणजे याला म्हणायचं ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक मास, अणूचे वस्तुमान. पहा, इयत्ता 8वीमध्ये तुम्ही अणू म्हणजे काय शिकलेला आहात. तुम्हाला एक अख्खा टॉपिक आहे अणूची संरचना असा टॉपिक होता तिथे. पहा, या टॉपिकमध्ये अणूची संरचना पाहताना तुम्ही अणूचा डिटेल स्टडी केलेला आहात. पहा, आपल्याला काय पाहायचं आहे, अणूचं वस्तुमान. मी तुम्हाला एकूण अनुक्रमे तीन गोष्टी सांगितल्या. कोणत्या गोष्टी, अणूमध्ये असणारे अवाणूकण कोणकोणते असतात, तो प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन्स, याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. आता अणूचे वस्तुमान म्हणजे काय, अणूचं वस्तुमान काढायचं, मास काढायचे, वजन काढायचे थोडक्यात. म्हणजे पहा, अणूचे जे काही वस्तुमान असते ते म्हणजे दुसरं तिसरं काही नसून प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या असते. अणूचे जे वस्तुमान असते ते प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येवरती आधारित असते. अणूचे वस्तुमान म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ची संख्या होय. आणि अणूचे जे काही वस्तुमान असते हे सगळे अणूच्या केंद्रकामध्ये एकवटलेले असते. पहा, मी काय म्हटलं, अणूचे वस्तुमान म्हणजेच काय, ॲटॉमिक मास म्हणजे काय, तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या, याला काय म्हटलं जातं, ॲटॉमिक मास. पहा, आणि हे जे काही ॲटॉमिक मास आहे म्हणजेच अणूचे वस्तुमान आहे हे सगळे केंद्रकामध्ये एकवटलेले असते. अणूचे
पहा मी असं का म्हटलं हे मी तुम्हाला सांगते. अणूचे वस्तुमान हे केंद्रकामध्ये एकवटलेले असते. आता तुम्ही म्हणाल की अणूचे वस्तुमान म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच का घेतलं, तर पहा इयत्ता आठवीमध्ये आपण शिकलेलो आहोत की प्रोटॉनचं वस्तुमान हे बऱ्यापैकी असतं आणि न्यूट्रॉनचं हे देखील बऱ्यापैकी असतं कम्पेअर टू इलेक्ट्रॉन. जर का आपण इलेक्ट्रॉन घेतला तर इलेक्ट्रॉनचं वस्तुमान कसं असतो, इलेक्ट्रॉनचा मास एकदमच कमी असतो, म्हणजे ती किती असतं, शून्यच असतं, ते एकदम निग्लिजिबल असतं, ते आपण कन्सिडर करूच शकत नाही. म्हणून आपण घेताना काय घेतलेलं आहे, अणूचे वस्तुमान हे डिपेंड दोन गोष्टीवरती करतं. म्हणून मी इथे काय लिहिलं आहे, अणूचे वस्तुमान बरोबर अणूचे वस्तुमान बरोबर पी अधिक एन यू कमी, कारण की पी म्हणजे काय आहे प्रोटॉनची संख्या, एन म्हणजे काय आहे न्यूट्रॉनची संख्या. म्हणजेच मी इथं लिहिते अणूचे वस्तुमान बरोबर प्रोटॉनची संख्या म्हणजेच पी अधिक न्यूट्रॉनची संख्या, न्यूट्रॉनची संख्या म्हणजेच कोण, एन बरोबर. आणि मी एक वाक्य म्हटलं, काय म्हटलं की अणूचे वस्तुमान हे केंद्रकामध्ये एकवटलेले असते. का मी तसं म्हटलं, कारण की अणूचे वस्तुमान हे केंद्रकामध्ये एकवटलेले असते, कारण केंद्रकामध्ये कोण असतं, प्रोटॉन असतात आणि न्यूट्रॉन असतात, मग या दोघांवरतीच काय आहे अणूचे वस्तुमान डिपेंड आहे. म्हणून अणूचे वस्तुमान हे कशामध्ये एकवटलेलं आहे मी म्हटलं, केंद्रकामध्ये. का म्हटलं ते क्लिअर झालं. पहा आता अणूचे वस्तुमान काढायचे, ही काही साधी गोष्ट आहे का, म्हणजे ते इतकं सोपं आहे का की एक किलो काय घेतले आपण, एक किलो सफरचंद घेतले, एक किलो आंबा घेतला, टाकला तो वजन काट्यामध्ये आणि केलं वजन, इतकं सोपं आहे का होते, इतकं सोपं नाही. आता अणूचं वस्तुमान काढायचं कसं, अणू जर का आपण पाहिला तर तो कसा असतो, अतिसूक्ष्म असतो, तो इतका सूक्ष्म असतो की आपल्या डोळ्यांना दिसतही नाही. मग अणूचं वस्तुमान काढायचं कसं, मग वस्तुमान काढण्यासाठी एक संदर्भ अणूची निवड करण्यात आली. कोणता संदर्भ अणू घेतला, तर सगळ्यात जो पहिला आहे आपल्या भारत सारणीमधला तो म्हणजे हायड्रोजन. या हायड्रोजन या मूलद्रव्यांची निवड संदर्भ अणू म्हणून केली, कशासाठी, अणूचे वस्तुमान काढण्यासाठी. जेव्हा सुरुवातीला अणूचं वस्तुमान काढलं गेलं तेव्हा हायड्रोजन हा संदर्भ अणू म्हणून वापर करण्यात आला. अणूचे वस्तुमान काढण्यासाठी हायड्रोजनची संदर्भ अणू म्हणजे रेफरन्स ॲटम म्हणून काय झाली हो, निवड करण्यात आली, संदर्भ अणू म्हणून निवड असं आपण म्हणूयात. आता पहा उदाहरणार्थ समजा आपण जर का बाजारामध्ये गेलो तर आपल्याला समजा एक किलो सफरचंद घ्यायचे असतील किंवा एक किलो मॅंगो घ्या, एक किलो घेवडे घ्या, काही घ्या, काय केलं जातं, ते तराजू असतं त्या काकूंकडे ते काय करतात, कोणाकडे भाजीवाला जो असेल त्याच्याकडे ते एका साईडला एक किलोचं वजन ठेवतात, दुसऱ्या साईडला तेवढंच काय टाकत जातात, ते सफरचंद असतील, आंबे असतील, ते टाकतात आणि दोन्हीचं वजन इक्वल झाल्यानंतर तो काटा स्टेडी राहिल्यानंतर ते काय कन्सिडर केलं जातं, तर ते वजन एक किलो आहे किंवा ती सफरचंद एक किलो आहेत असं कन्सिडर केलं जातं आणि ती आपल्याला दिली जातात. त्याच पद्धतीनं जेव्हा सुरुवातीला अणूचे वस्तुमान केले गेले त्याच पद्धतीनं, म्हणजे ॲक्च्युली असं झालं नाही, असं नाही कन्सिडर केलं की इकडं हायड्रोजन एक किलो एक वस्तुमान असलेला हायड्रोजन ठेवला मग इकडं अणू टाकले, असं केलं नाही. फक्त हे तुम्हाला समजण्यासाठी मी सांगते काय झालं असावं. पहा काय केलं, अशा पद्धतीनं या ठिकाणी समजा हा हायड्रोजन आहे आणि ह्याचं वजन जे आहे हे एक वस्तुमान आहे असं आपण धरूयात. इकडं हायड्रोजन टाकले, इकडं काही टाकले आणि आलेलं जे आहे वजन हे हायड्रोजन एवढं आहे असं म्हटलं गेलं. पण नंतर नंतर जर तसं आणखी दुसऱ्या मूलद्रव्यांची वजनं होतील तर काही मूलद्र
द्रव्यांची वजनही खूप फ्रॅक्शनमध्ये आली, म्हणजे पॉईंट्समध्ये म्हणतो ना आपण त्या पद्धतीनं ती वजनं जी काय झाली ती पॉईंट्समध्ये आली. मग तिथं काय यायला लागल्या, अडचणी व्हायला लागल्या. मग या ठिकाणी हायड्रोजनचा संदर्भ अणू म्हणून वापर न करता पुढं एक एकक जे आलं ते आलं ते म्हणजे एकीकृत वस्तुमान. काय आलं पुढं अणूच्या वस्तुमानासाठी, अणूच्या वस्तुमानासाठी प्रत्यक्ष अणूच्या वस्तुमानासाठी म्हणजेच अणूच्या प्रत्यक्ष मोजमापनासाठी अलीकडच्या काळामध्ये खूप पद्धती विकसित झालेल्या आहेत आणि त्या पद्धतीमधील अलीकडच्या काळामध्ये खूप पद्धती विकसित झाल्या. त्यातील एक म्हणजे सापेक्ष वस्तुमान. हां, इथं जी आपण बघितली ही जी पद्धत आहे ही सापेक्ष वस्तुमानाची, ही पद्धत कोणती बाळांनो, सापेक्ष वस्तुमानाची. आणि नंतर अलीकडच्या काळामध्ये जसजशी डेव्हलपमेंट होत गेली तसतशी जी पद्धती आली ती पद्धती म्हणजे एकीकृत वस्तुमान. खूप महत्त्वाचं आहे पहा, एकीकृत वस्तुमान. याला म्हणायचं युनिफाईड मास. याला काय म्हणायचं, युनिफाईड मास. आणि हीच अलीकडच्या काळामध्ये वापरली जाते. कोणती पद्धती, तर एकीकृत वस्तुमान. एकीकृत वस्तुमान पहा, हे एकीकृत वस्तुमान याला काय म्हणायचं, युनिफाईड मास. आता या युनिफाईड मासचं जे एकक आहे ते एकक म्हणजे हे डाल्टन आहे. पहा, युनिफाईड वस्तुमानाचे एकक म्हणजेच एकीकृत वस्तुमानाचे एकक हे काय आहे, हो हे डाल्टन हे आहे. तर युनिफाईड मास ही जी काही संज्ञा आहे ही कशा पद्धतीने लिहितात पहा, एकीकृत वस्तुमान म्हणजेच युनिफाईड मास. म्हणजे मी इथं स्मॉल यू आणि एम लिहिते, म्हणजे काय, युनिफाईड मास याचं जे संज्ञा आहे यासाठी जी काही संज्ञा वापरली जाते ती संज्ञा म्हणजे स्मॉल यू आणि त्याला थोडंसं बाहेर हे काढायचं त्याला म्हणायचं म्यू. याला काय म्हणायचं, म्यू ही संकल्पना तुम्हाला आत्ता नाही आहे, तुम्ही जेव्हा 11वीला जाल तेव्हा तुम्हाला ती म्यू ही आहे. पहा आता म्हणताना कसं म्हणायचं, एक डाल्टन बरोबर. पहा मी इथं यू म्हटलं की नाही किंवा त्याला म्यू म्हटलं की नाही, युनिफाईड मास म्हणजे म्यू. आता ते मी म्हणताना कसं म्हटलं पहा, एक डाल्टन हे किती असतो, तर हे एक डाल्टन बरोबर 1.6605 × 10^27 kg एवढं या एक डाल्टनचं वजन आहे. समजलं, अलीकडच्या काळामध्ये अणूच्या वस्तुमानासाठी जी पद्धती वापरली गेली त्याला, त्या पद्धतीला एकीकृत वस्तुमान किंवा त्यालाच युनिफाईड मास असं देखील म्हटलं जातं. मी तुम्हाला त्याचं एकक सांगितलं, एकक हे डाल्टन आहे आणि त्यासाठी वापरली जाणारी संज्ञा ही स्मॉल यू ही आहे. आणि एक डाल्टन म्हणताना मी काय म्हणते पहा, एक यू म्हणते का मी, नाही. काय म्हणते, एक डाल्टन याची किंमत किती आहे, तर बोर्डवर जी मी किंमत लिहिलेली आहे ती किंमत म्हणजे एक डाल्टन आहे. आता पहा मी इथं काय म्हटलेलं आहे, अणूचे वस्तुमान म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज. मी इथं बॉक्स केलेला आहे पहा. आता काही उदाहरणं आपण पाहूयात. फॉर एक्झाम्पल, काही मूलद्रव्य मी इथं घेते आणि या मूलद्रव्यांच्या वस्तुमान आपण पाहूयात.
हाँ मूलद्रव्यांच्या अणूंचे वस्तुमान। आता पहा जसं की आपण व्याख्या केलेली आहे, सगळ्यात पहिलं मूलद्रव्य कोणतं आहे? सगळ्यात पहिलं मूलद्रव्य हायड्रोजन आहे। त्याचा अणुअंक किती आहे? एक आहे। म्हणजे याच्यामध्ये फक्त प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच असणार आहेत, हो की नाही? इलेक्ट्रॉन आहेत का याच्यामध्ये? असत नाहीत। सो हायड्रोजन या इलेमेंटचं जे काही, हायड्रोजन या मूलद्रव्याच्या अणूचं जे काही वस्तुमान आहे ते किती येतं बाळांनो? ते एकच येतं, लक्षात आलं? आता दुसरं मूलद्रव्य कोणतं आहे? तर हेलियम आहे। हां हे तुम्हाला माहीत आहे, आपल्या आवर्त सारणीमध्ये दुसरं मूलद्रव्य असणारं कोणतं आहे? हे हेलियम आहे। त्याच्या अणू, त्याचा अणुअंक किती आहे? दोन आहे। तर मला सांगा बरं, आता त्याचं अणूचं वस्तुमान किती येणार आहे? दोन। ही काय झाली? त्याच्यामध्ये असणाऱ्या अणुअंक म्हणजेच काय असतो? त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रोटॉनची आणि कुणाची संख्या असते? न्यूट्रॉनची संख्या। मग इथं मी काय करणार आहे? दोन अधिक दोन, म्हणजे हेलियम या हेलियमच्या, हेलियम या मूलद्रव्याच्या अणूचे वस्तुमान किती झाले? तर चार झाले। पहा आता लिथियम आहे ना तिसरं, तर लिथियम याचा नंबर किती आहे? तीन। आता तुम्ही म्हणाल की लिथियमचं तीन अधिक तीन सहा आलं पाहिजेत। अगदी बरोबर आहे, जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन तेवढेच नंबर ऑफ न्यूट्रॉन येतात, तेवढेच नंबर ऑफ न्यूट्रॉन येतात हे आपल्याला माहीत आहे। पण इथं सहा न येता इथं किती येतं पहा, सॉरी इथं सहा न येता इथं सात येतं। आता हे सात का बरं येत असावं? तर काही मूलद्रव्ये ही अपवाद आहे। उदाहरणार्थ आणखीन जर का एखादं सांगायचं म्हटलं तर समजा मी या ठिकाणी सोडियम घेतला, सोडियमचा अणुअंक अकरा आहे। याचं देखील अकरा अधिक अकरा किती यायला हवंय? तर अकरा अधिक अकरा बावीस यायला हवंय। पण बावीस न येता सोडियम या अणूचे वस्तुमान देखील तेवीस येतं। याचं देखील अणूचे वस्तुमान किती येतं? तर तेवीस येतं। अशी जी काही आहेत ही अपवादात्मक आहेत। पहा मग आता असं सपोज आपण कार्बन घेतलं, कार्बनचा अणुअंक सहा आहे, तर कार्बन या मूलद्रव्याच्या अणूचे वस्तुमान सहा अधिक सहा किती येतं? बारा येतं। समजा मी नायट्रोजन घेतला, याचा अणुअंक सात आहे, याचे अणूचे वस्तुमान किती येतं? तर चौदा येतं। तर पहा ऑक्सिजन मी घेतला, याचा आठ आहे, याचं जर का मी पाहिलं तर त्याचं किती येतं? आठ अधिक आठ सोळा येतं। लक्षात आलेलं आहे अणूचे वस्तुमान म्हणजे काय? अणूचे वस्तुमान म्हणजे थोडक्यात काय आहे? तर अणूमध्ये असणाऱ्या प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची संख्या, त्याला अणूचे वस्तुमान असं म्हटलं जातं। आणि तो जेव्हा आपण प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची बेरीज करतो त्या ठिकाणी त्यांना अणुवस्तुमानांक असं म्हटलं जातं। आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्यांना एकत्रितपणे अणुकेंद्रकातील मूलकण असं देखील म्हटलं जातं। पहा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे अणुकेंद्रकातील मूलकण असं म्हणतात। म्हणजे काय हो? तर न्यूक्लियॉन्स, अणुकेंद्रकातील मूलकण असं देखील म्हटलं जातं। आय होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल। काय पाहिलं आपण? अणूचे वस्तुमान। सुरुवातीला अणूचे वस्तुमान पाहण्यासाठी सापेक्ष वस्तुमान ही संकल्पना उदयाला आली। सापेक्ष वस्तुमान या संकल्पनेमध्ये काही तिथं अडथळे निर्माण झाले। त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये जी वापरली गेली ती एकीकृत वस्तुमानाची संकल्पना उदयाला आली। आणि ही ह्याच पद्धतीचा उपयोग करून, याच संकल्पनेचा उपयोग करून काय केलं जातं? अणूचे वस्तुमान काढलं जातं। समजलेलं आहे अणूचे वस्तुमान म्हणजे काय? आपण थांबूयात।